पुऱ्या मेडिकलची हालत फस्त झाली होती. पण त्याच्याहून आपल्या प्रशासनानं काही शिकलेलं नाही आहे. आज तुम्ही बघितलं की मेडिकलमध्ये एका एका खाटेवर ते पण दोन दोन जण बसवलेलं आहे. अरे पण तुम्ही जे इथं आमदार खासदार आपले उपलब्ध आहे यांनी काय केलं म्हणजे तुम्हाला सांगतो आजची जी घटना आहे पेपरमध्ये त्यात महानगरपालिकेचा एक अभियंता आहे तो कोविडनं मेला काउन तर बेड नाही भेटला म्हणून. आणि तुम्ही बघितलं असेल 30 लाख लोकसंख्या आहे आणि आपले बेड किती आहेत. आज तुम्ही बघा ना काय मग महापौर याले म्हणते तो पालकमंत्र्याला म्हणते पालकमंत्री सरकारला म्हणते ते मागचे म्हणतात की या सरकारनं केलं त्या सरकारनं केलं पण विषय इथं सरकारचा आहे नाही. इथं नागपूरकरांना सुविधा देण्याची गरज कोणाची आहे महानगरपालिकेची. तसं पाहिलं तर आपल्याला आता एक वर्ष होत आलं कोरोनासाठी आणि एवढी बेकार कंडिशन मागं आपण पाहिलेली आहे. आणि त्यावेळेस म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे त्याप्रमाणे त्यावेळेस जे बेड वगैरे उपलब्ध द्यायचे यांनी बाता केल्या होत्या काय तर मग जम्बो हॉस्पिटल वगैरे. आज कोविडची परिस्थिती असं वाटत होतं की आता कमी होईल तर आता दडकन वाढली. दुसरी जी लाटचं म्हणजे जे आपल्याला भीती होती की दुसरी लाट येणार आहे ती आलीच. आणि त्या लाटेच्यामुळे आज आपलं प्रशासन एवढं ढेपाळ पडलेलं आहे की एक वर्षापासून आपल्याला अनुभव होता की आपल्याला मागं बेड नव्हते पुऱ्या मेडिकलची हालत फस्त झाली होती. पण त्याच्याहून आपल्या प्रशासनानं काही शिकलेलं नाही आहे. आज तुम्ही बघितलं की मेडिकलमध्ये एका एका खाटेवर ते पण दोन दोन जणं बसवलेलं आहे म्हणजे इतिहासापासून आपण काही शिकणारच नाही आहे का. आणि त्याच्यात आपले राजकारणी काय करून आले ते एकमेकावर बोटं दाखवून आले राज्य सरकारनं केलं हे नाही केलं ते नाही केलं. अरे पण तुम्ही जे इथं आमदार खासदार आपले उपलब्ध आहे यांनी काय केलं तिकडे वाजे प्रकरण चांगलं तिकडे डामटून राहिले तिकडे. पण इकडे नागपूरच्या लोकांच्या दररोज 47-48 पक्काय म्हणजे आता तुम्ही ज्या प्रशासनाला आम्ही मतदान करून निवडून दिलं आता त्यांचं काम आहे आम्हाला सुविधा देणं पण ते तिथं म्हणजे फेल होताना दिसत आहे. आणि तिथं फक्त एकमेकाचं काम झालं. आता तुम्ही पाहिजे जम्बो हॉस्पिटल कुठं आहे. आजपर्यंत जम्बो हॉस्पिटल फक्त बाता केल्या गेल्या एवढा आहे तेवढा आहे पण अजून कोणी दिसत नाही आहे तिकडे म्हणतात. आता तुम्ही महानगरपालिकेचा एक म्हणजे ढेपाळलेला कारभार असा की तिथं जेव्हा त्यांनी एक हेल्पलाईन दिलेली आहे काय तर मग बेड अवेलेबिलिटी जर पाहायची असेल तर आम्हाला कॉल करा आम्ही माहिती देऊ. पण त्याच्यात सुद्धा ते कॉल नाही उचलत महानगरपालिकेचं NMCवाले. त्याच्यानंतर कॉल उचलला बी तर ते सांगतात की या ठिकाणी बेड आहे पण त्या हॉस्पिटलला जर गेलं तर तिथं सांगते की बेडच उपलब्ध नाही आहे म्हणजे ॲक्च्युअल माहिती महानगरपालिकेजवळ बी नाही आहे. आणि तिथं जो माणूस ज्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे चांगली कुठं बेड आहे काय नाही आहे कसं आहे तिथं तसे माणसं उपलब्ध नाही आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो आजची जी घटना आहे पेपरमध्ये त्यात महानगरपालिकेचा एक अभियंता आहे तो कोविडनं मेला काउन तर बेड नाही भेटला म्हणून. म्हणजे विचार करा प्रशासन जर प्रशासनाच्या लोकांसाठीच जर बेड उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर नागपूर 30 लाख नागपूरकरांच्या लोकांसाठी काय बेड उपलब्ध करून देणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 30 लाख लोकसंख्या आहे आणि आपले बेड किती आहेत 3, 3.5, 4 काय. दररोजचे 350 रुग्ण येत आहे 350 खाटायची जरूरत आहे आणि आपल्याकडे खाटा आहेत किती. आणि यांची आकडेवारी पण गलत आहे म्हणजे इकडे आकडेवारी दाखवतात की आमच्याकडे 450-500 बेड खुलले आहे आणि दररोज लोकांना बेड भेटत नाही आहे असं कसं काय. पहिले तर प्रशासनानं आता म्हणजे तात्काळ अशा सुविधा निर्माण करायला पाहिजे कारण की कोविड आता वाढत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरकरांची सुद्धा आहे त्यांनी सुद्धा जबाबदारीनं रूल्स फॉलो केले पाहिजे मास्क फॉलो लावलं पाहिजे कारण की आपण जर काळजी घेणार नाही तर कोरोना आटोक्यात जाणार नाही. आधीच बेड भेटून नाही राहिले तर माझ्या नागपूरकरांना हे आव्हान आहे की आधीच बेड भेटून नाही राहिले त्याच्यात कशाला तुम्ही तुम्हाला कोरोना लावून घेऊन आला त्यापेक्षा प्रिकॉशनही झालंच बेटर दॅन क्युअर. तर हे नागपूरकरांची सुद्धा जबाबदारी आहे की कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. असंच आहे ना कारण की प्रशासनाजवळ बेड उपलब्ध नाही आहे तर जाहीर गोष्ट आहे नागपूरकरांकडे एकच उपाय आहे काय तर मग स्वतःची काळजी स्वतः घेणे नाही तर मग काय बेड उपलब्ध होणार नाही. आणि कसं आहे माहीत आहे का काही काही जे तरुण आहे ते काय म्हणतात आम्हाला काही होत नाही पण विषय कसा आहे माहीत आहे का ते जर कॅरियर असले आणि त्यांच्यामुळे जर त्यांच्या घरातल्याला झाला तर तोटा कोणाचा आहे त्यांचा आहे ना. म्हणजे जे वयस्कर वृद्ध आहे त्यांना जर झाला तर ते आधीच क्युअर होत नाहीत बरोबर लवकर लवकर त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तुकाराम मुंडेंनी ज्याप्रमाणे ते केलं होतं तुम्हाला माहिती असेल की त्यांनी ते राधास्वामी सत्संगमध्ये ते बेडची उपलब्धता करून दिली होती हा त्याच्यानंतर मग ते बेड पूर्ण उचलून आणले होते आपल्या महानगरपालिकेनं. आता विचार करा ते जर आतापर्यंत म्हणजे ते सुविधा जर बरोबर त्यांनी बरोबर म्हणजे इम्प्लिमेंट केली असती आतापर्यंत तर आता आपले असे हाल झाले नसते. आज तुम्ही बघा ना काय मग महापौर याले म्हणते तो पालकमंत्र्याला म्हणते पालकमंत्री सरकारला म्हणते ते मागचे म्हणतात की या सरकारनं केलं त्या सरकारनं केलं पण विषय इथं सरकारचा आहेच नाही. इथं नागपूरकरांना सुविधा देण्याची गरज कोणाची आहे महानगरपालिकेची. मग महानगरपालिका काय करून आले म्हणजे IAS सारख्या लेवलचे ऑफिसर जर असं काम करत असतील
तर मग जे शिकलेले हुकलेले आहे, शिकलेलेच नाही आहे, हुकलेले राजकारणी आहे, त्याच्याकडून नागपूरकरांनी अपेक्षा काय करायच्या? तुम्हीच बघा ना, म्हणजे आयएएस लेवलचे माणसं तिथं उपलब्ध असताना जर अशी परिस्थिती येत असेल तर मग सामान्य जनतेनं काय करायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं?